వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకార్యేషు సర్వదా. జయ 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 గణపతి గణ రాజు మంగళ భరణ కరణ శుభ కాజు. జయ గజ బదన సదన సుఖదాతా విశ్వ వినాయక బుద్ధి విధాతా. వక్రతుండ శుచి శుండ సుహావన్ తిలక త్రిపుండ భాల మన భావన్. రాజత మణి ముక్తన ఉర్మాలా స్వర్ణ ముకుట సిరి నయన విశాలా. ఓం గణపతే నమః. ఓం గణపతే నమః. आज आपण गणेश दर्शनाकरिता जाणार आहोत अकोला शहरातील स्वयंभू असणाऱ्या मांदार गणपतीला. अकोला शहरातील अगदी मध्यभागी असणाऱ्या देवराव बाबा चाळीतील बळवंत वाड्यात हा गणपती आहे. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ओळख. हा मांदार गणपती जिल्ह्यातील एकमेव स्वयंभू गणपती आहे. अतिशय भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारा हा मांदार गणेश मांदारच्या झाडातून अवतरला आहे. आरतीचा मंजूळ स्वर, टाळांचा किणकिणाट आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले वातावरण, ही अनुभूती तुम्हाला पाहायला मिळेल अकोल्यातील मांदार गणेश मंदिरात. अकोल्यातील देवराव बाबा चाळ हा परिसर हा भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक सुवर्ण युगाचा साक्षीदार असलेला परिसर. अगदी याच देवराव बाबा चाळ परिसरात धरणीधर दिगंबर बळवंत यांचे वडिलोपार्जित घर होते. धरणीधर बळवंत हे श्री गणेशाचे निस्सिम्म भक्त, सदैव गणेशाची आराधना करणारे, सदैव त्याचाच धावा करणारे. याच बळवंत यांच्या घरात एक शमीचे झाड होते. मात्र काही कारणाने हे झाड वाळून गेले. या झाडावर मोठा जीव असणाऱ्या बळवंत यांना मोठ्या जड अंतकरणाने झाड आता तोडावे लागणार असे वाटले. पण काय चमत्कार झालाय कोण जाणे. अगदी याच वाळलेल्या झाडाच्या मुळातून साक्षात गणपतीची प्रतिकृती अवतरली. तो दिवस होता अनंत व्रताचा, म्हणजेच गणपती विसर्जनाचा. अन साल होते 1968. याच दिवसापासून अकोल्यातील बळवंत वाड्यात मांदार गणेशाची स्थापना करण्यात आली. हाच दिवस या मांदार गणेशाचा प्रगट दिन. घर में पधारो गजानन जी, मेरे घर में पधारो. घर में पधारो गजानन जी, मेरे घर में पधारो. रिद्धि सिद्धि लेके आओ गण राजा, मेरे घर में पधारो. रिद्धि सिद्धि लेके आओ गण राजा, मेरे घर में पधारो. घर में त्यावेळेला या गणपतीचं असं ऐकलं की बा ह्या गण इथे मांदारचं झाड होतं आणि तो झाड इतका मोठा होता की फळं फुलं येत होते. 7.5 वर्षानं तो आपोआप वाळला. वाळल्यानंतर मग येणार जाण्याचं खड्ड्याचं इथे सगळं घर होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलं की ते चांगलं दिसत नव्हतं म्हणून ती कुंडी तोडली आणि त्यांनी मग ते माती काढून सगळं प्रयत्न केला झाड उकळून टाकायचा. पण त्यांनी जी वरची फांदी दिसते ती तेवढी कापून वरचं कापून टाकलं आणि खालचं ठेवलं. मग काही दिवसांनी ते खूप खराब दिसायला कुंडी वगैरे, मग ती तोडून त्यांनी पुन्हा असं हे केलं, माती काढायला सुरुवात केली. माती काढता काढता एकदम गणपतीचा भव्य कपाळ दिसलं. त्याच्याखाली डोळ्याच्या ठिकाणी दोन खाचा दिसल्या आणि सोंड दिसली. सोंडेच्या खाली 5 मातीचे मोदक दिसले. आणि मग दाखवलं मावशींना, सिंधू मावशी म्हणून होते त्यांना दाखवलं होतं. ते म्हणे की नाही बा म्हणे गणपती आहे म्हणे,
माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी तुमच्या घरी येणार आहे, पण कधी कुठे काय केव्हा काही माहीत नाही. म्हणून मग त्या दिवशीवर त्यांनी स्थापना केली, गणपती प्राणप्रतिष्ठा केली आणि तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. त्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता हे प्रगट झाले आणि हे स्वयंभू आहे, साक्षात आहे. आणखीन हे जागृत देवस्थान आहे आणि नवसाला लवकर पाहतात. खूप दूरदूरून अगदी विदेशातले लोकसुद्धा इथे त्यांना माहिती घेऊन बरोबर दर्शनाला येतात. अकोल्यातील हा मानदार गणेश म्हणजे अतिशय जागृत असा, सदैव भक्तांच्या मदतीला धावणारा. त्यामुळेच या मानदार गणेशाच्या कृपाप्रसादाने अनेकांच्या आयुष्यात सुखाची नवीन पहाट उगवली, तर अनेकांच्या सांसारिक आयुष्याला पूर्णत्व आले. मी इथे 20 वर्षापासून दर्शनाला येत आहे. इथे माझ्या सांसारिक ज्या अडचणी आहे या गणपतीमुळे दूर झालेल्या आहे आणि इथे मला असा गणपतीच्या प्रेरणेनेच दिली त्याने की इथे गुरुचरित्राचे पाठ जे आहे, 5 रुपये सेवा तुम्ही करा. तर त्याप्रमाणे 3 वर्षापासून इथे गुरुचरित्र 5 रुपये सेवा जे आहे त्या गणपतीसमोर होत आहे आणि हे ना सर्वांनाच इथे आहे. आपल्या सांसारिक अडचणी आणखी ज्या मनोकामना आहे या पूर्ण होतात इथे. बघ, मी 15 साल से इधर आ रही हूँ और मैं सिर्फ एक दिन दर्शन के लिए आई थी. तब मुझे किसी ने बोला कि यहाँ रोज नित्य दर्शन करने से अच्छा फल मिलता है इसके दर्शन से. मेरी परिस्थिति ठीक नहीं होने की वजह से मैंने इधर नियमित आना चालू किया और लगभग बुधवार के आके एक रुपये और दिया लगाना चालू किया है. तब से मुझे इनका परिचय हुआ और इनके दर्शन से मुझे बहुत फ़ायदा हुआ जो मैं शब्दों में बयान नहीं कर सकती हूँ, पर इसका अनुभव ही मेरे लिए काफ़ी है. इधर जब आने लगे तब तब रोज़ रोज़ कुछ ना कुछ नया मेरे साथ अच्छा होने लगा और यहाँ से मेरे लड़के की प्रगति उन्नति सब मंदार गणेश के आने के पास ही उसके बाद ही हुआ. या गणेशाचे भक्त म्हणजे अगदी तरुणांपासून तर थेट अबालवृद्धांपर्यंत. त्यामुळेच या गणेशाच्या भक्तीत रममाण झालेल्या अनेकांना आयुष्यभर या गणपतीच्या कृपाप्रसादाच्या सावलीतच राहायची अतीव इच्छा, त्यातूनच असा हट्ट धरणाऱ्या भक्तांनाही गणपतीने आपल्या कृपाप्रसादाची अनुभूती दिली. डॉक्टर सो राधा प्रशांत गावंडे या स्वयंभू मानणार गणेश मंदिराची निस्सीम भक्त आहे. या गणपती मंदिराची जागरूकता इतकी अगाध आहे की त्याचा काही अंत नाही. या स्वयंभू मंदार गणेश मंदिरामध्ये अनेक बाहेरगावचे अकोल्यातले सुद्धा खूप भक्त येतात. मी वयाच्या 3र्या वर्षापासून या गणपती मंदिरात येते. त्याची कृपा इतकी सगळ्यांवर आहे आणि इतका नवसाला पावणारा असा हा जागृत देवस्थान आहे. आज या स्वयंभू मानदार गणेशाचे भक्त म्हणजे एक कुटुंब झाले आणि या कुटुंबाचा गणपती भक्तीचा सोहळा अगदी वर्षभर सुरू असतोय. अगदी अव्याहतपणे सहस्त्र वातावरण, गणेश याग आदी भक्ती कार्यक्रमातून मानदार गणेश परिवार संपूर्ण वर्षभर येथील वातावरणात एक नवीन चैतन्य निर्माण करीत असतोय. अलका चंद्रशेखर जोहारी आहे आणि आम्ही या मंदिराचे केअरटेकर आहोत. 2003 पासून आम्ही इथे राहत आहो. जो झाडातनं निघालेला गणपती असतो तो स्वयंभू मांडला जातो. कार्यक्रम होतात, गणेश याग, सहस्त्र आवर्तन, भजन कीर्तन हे सर्व प्रकार इथे आपल्या इथे केले जातात. ज्या वेळेला हा गणपती झाडातनं निघालेला होता त्यावेळेला इथे मातीचे 7 मोदक होते आणि त्या 7 मोदकावरती गणपती बाप्पाची सोंड होती. अशा या महान गणपती बाप्पा आहे आमचा. इथे 10 दिवसामध्ये सहस्रावर्तन, अभिषेक, ब्रह्मणस्पती सुक्ताचा अभिषेक इथे होतो आणि नंतर अथर्वशीर्षाचं पठण होतं. रात्री इथे अभ्यासवर्ग असतो. त्या अभ्यासवर्गामध्ये जे सद्ग्रंथ असतात त्यांचं वाचन असतं, निरूपण असंही असतं आणि गुरुचरित्राचं अव्याहत पठण चालू आहे. अशा स्वरूपाचं इथे सतत उपासना चालत असल्यामुळे या जागेला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तो म्हणजे चमत्कार वगैरे मी तर काही सांगू शकत नाही, पण हा अनुभवाचा विषय आहे तर प्रत्येकाने त्याची अनुभूतीच घ्यावी एवढंच मी सांगू शकते.
अनेक अनुभूती दाखविणारा हा मांदार गणेशाच्या एका चमत्काराने तर येथील भाविकांची गर्दी आता दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. हे मंदिर असणाऱ्या बळवंत वाड्यातील घरामागच्या भागात एक कडुनिंबाचे झाड आहे. आता या झाडाच्या खोडातून पुन्हा एक नवीन स्वयंभू गणेश आकाराला येत आहे. येथील वेगळेपणामुळे या मांदार गणेशाशी येथील प्रत्येक गणेश भक्ताचे जीवाभावाचे नाते जडले. नमोस्तु गणनाथाय, नमोस्तु गणनाथाय, सिद्धि बुद्धि युताय च, नमोस्तु गणनाथाय. बहुत पुराना है और स्वयंभू निकले हुआ है झाड़ के अंदर, और जो भी मन में कुछ भी इच्छा हो पूरी हो जाती है. और मंदार गणेश के नाम से मंदिर है. जो भी अपन सच्चे दिल से मांगो सब मुराद पूरी हो जाए. रोज मेरे को तो भगवान की साक्षात है. मैं तो मरते मरते बचे हुआ हूँ गणेश जी के कृपा से. यानी मेरी हार्टबीट 270 हो गई थी, वो नॉर्मल हुई, आज 70 है. अकोल्याचा स्वयंभू मांदार गणेश म्हणजे एक सळसळत्या उत्साहाला जन्म देणारं जणू ऊर्जा केंद्रच. हा गणेश म्हणजे आज आधुनिक रूप घेऊ पाहणाऱ्या अकोल्याच्या जुन्या वैभवाशी नातं सांगणारा, आपल्या भक्तांना जीवापाड जपणारा हा मांदार गणेश, आणि भक्तांच्या हृदयातून आलेल्या हाकेला ओ देणारा म्हणजेच आजच्या भाषेत नवसाला पावणारा असा. मंदार आणि दुर्वा या अत्यंत प्रिय आहेत, पण त्यामागे त्याचं एक शमी आणि मंदार वृक्षाची माहिती ती अशी की शमी आणि मंदार हे दोघे पती पत्नी होते आणि धौम्य ऋषींचा पुत्र हा मंदार आणि और्व ऋषीची कन्या ही शमिका या दोघांचा विवाह ठरला होता. दोघं जण जेव्हा विवाह झाल्यानंतर रस्त्यामध्ये एक भृशुंडी ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये ते गेल्यानंतर तिथे त्यांना भृशुंडी ऋषी ही गणेशाची उपासना करत असताना त्यांना सोंड फुटली होती. त्यांना ते शुंडाधारण दंडधारी असल्यानंतर ते बघून त्यांना इतका आश्चर्य म्हणजे वाटलं आणि ते त्यांना हसायला लागले. ते त्यांना हसल्यामुळे भृशुंडी ऋषींनी त्यांना शाप दिला की तुम्ही दोघंही वृक्ष होऊन भूमीवरती पडाल म्हणून. तुमच्याशिवाय गणेशाला पूर्तता येणार नाही, शमी मंदार वाहिल्याशिवाय, असं त्यांनी त्यांना उशाप दिला. त्यांच्या स्वरूप त्यांचं स्वरूपच गणेश स्वरूप आहेत आणि शमी पण गणेश स्वरूप आहे. शमीचा जो गणेश आहे हा आध्यास आला आहे शमी गणेश म्हणून, आणि मंदार वृक्ष जो आहे तो आपल्याला आपल्याकडे आपल्याला लाभलेला आहे. सर्व लोक त्याचे उपासना करतात आणि इथे अत्यंत उपासना झाल्यामुळे असं या जागेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्या भक्तांची एवढी काळजी घेणाऱ्या आपल्या अकोल्यातील या मांदार गणेशाच्या दर्शनाला नक्की येणार आहेत की नाही मग अकोल्याला. ओम गंगणपते नमः.